मनोरंजक उदाहरणे भाग एक। तर मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही 9 फुले मोजायला शिकलात। या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या संख्यांची तुलना करूया। आज छोटूची आई फ्रीजची स्वच्छता करते। तिने सगळे फ्रीजचे सामान बाहेर ठेवलेले आहे। छोटू तिला मदत करायला आला आहे। आई, हे सगळे सामान परत ठेवायला मी तुला मदत करू? हो छोटू, का नाही। पहिल्यांदा एक एक करून प्रत्येक वस्तू मोजून त्या वस्तूची संख्या सांग। चला छोटू बरोबर या वस्तूंची संख्या मोजूया। ठीक आहे आई। 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ही आहेत 6 अंडी। 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 ही आहेत 7 केळी। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे आहेत 8 लिंबू। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या आहेत 9 मिरच्या। खूप छान छोटू, तू सगळ्या वस्तू बरोबर मोजल्यास। चल आता या सगळ्या फ्रीजच्या आत ठेवून देऊया। तर मुलांनो, काय तुम्हीही छोटू प्रमाणे या वस्तूंची संख्या बरोबर मोजली? आता छोटू आणि त्याची आई गच्चीत वाळलेले कपडे काढण्यासाठी जातात। छोटू, काय तू मला सांगू शकतोस कि या 2 तारांपैकी कोणत्या तारेवर जास्त कपडे आहेत? त्या तारेवर 6 कपडे आहेत आणि त्या तारेवर 7 कपडे आहेत। मोजताना 7 6 पेक्षा जास्त असतात, म्हणून दुसऱ्या तारेवर जास्त कपडे आहेत। शाबास छोटू, तू एकदम बरोबर आहेस। चला आता या कुंड्या पहा। या दोन्ही कुंड्यांमधील कोणत्या कुंडीत कमी फुले आहेत? काय तुम्ही पण या कुंड्यांमधील फुलांची संख्या मोजून सांगू शकता कि कोणत्या कुंडीत कमी फुले आहेत? चला पाहूया छोटू काय उत्तर देतो ते। त्या कुंडीत 8 फुले आहेत आणि त्या कुंडीत 9 फुले आहेत। मोजताना 8 9 पेक्षा कमी असतात, म्हणून पहिल्या कुंडीत कमी फुले आहेत। काय तुमचे पण हेच उत्तर होते? खूप छान छोटू, तू पुन्हा बरोबर आहेस। चल आता पटकन वाळलेले कपडे काढून घेऊन खाली परत जाऊया। तर मुलांनो, आजच्यासाठी बस इतकेच। या व्हिडिओ मध्ये आपण 6 ते 9 पर्यंतच्या संख्यांची काही उदाहरणे पाहिली, ज्यात आपण संख्यांची तुलना केली। पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया आणि काही सामान्य चुका आणि गैरसमजुती बाबत जाणून घेऊया।